पण मला संपवू नाही शकत कोणी. म्हणजे मोदीजी पण संपवायला ठरवले तर संपवू नाही शकणार. जर मी तुमच्या मनामध्ये राज्य केलं तर मी या कार्यकर्त्यांनाही सांगेन, आता सुरू झालं ग्रामपंचायतची निवडणूक, आमो तमो, आता मोदीजींच्या कार्यक्रमानिमित्त तुम्ही सर्व इथे आलात, तर आपण ही निवडणूक लढताना काही बदल करायचा प्रयत्न करू. ही निवडणूक लढताना आपण टिपिकल पद्धतीने निवडणूक न लढता वेगळ्या विषयावर लढू. म्हणजे ही मुलं जी बसली आहेत ती जात पात पैसा अळका प्रभाव याच्या पलीकडे जाते. मोदीजीनं वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. त्याचा अर्थ असा नाही की वंशवाद म्हणजे कुणी, मी पण वंशवादाचं प्रतीक आहे, पण मला संपवू नाही शकत कोणी. म्हणजे मोदीजी पण संपवायला ठरवले तर संपवू नाही शकणार. जर मी तुमच्या मनामध्ये राज्य केलं तर तुमच्या जीवनामध्ये मी चांगलं करू शकले तर तसं आपल्याला राजकारणामध्ये स्वच्छता आणायची सगळ्यात महत्वाच्या राजकारणातून महत्वाचे निर्णय होतात. आणि त्याच्यासाठी या मुलांना चांगलं भविष्य दाखवण्यासाठी आपल्याला राजकारणात बदल करावे लागतील. आणि ते बदल करायचे असेल तर प्रत्येकाच्या घरी पैसे छापण्याची मशीन नाही आहे, ते छापा 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 आणि राजकारणावर खर्च करा. राजकारणी तर करमणुकीचं साधनच व्हायला लागले. गणेश मंडळ करा, नवरात्री करा, दांडिया करा, गरबा करा, नाटक बोलवा, तमाशा बोलवा, अरे काय चाललंय हे असं काम नाहीये. हे जयप्रकाशजी नारायण अटलजी आणि वाजपेयी नरेंद्र मोदींना अपेक्षित नाहीये. माझं काम संस्कृतीला जपणं मान्य आहे, पण माझं काम देशाला काहीतरी देणं आहे. माझा प्रत्यक्ष कशाचं तरी कारण लावणं आहे. आणि असा प्रत्येकाने विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आपणही आपलं जे जाणं जुन्या पद्धतीचं राजकारण होतं ते शांत सोजवळ संयम लोकांचं होतं, त्यांनी आपण चांगलं काम करू आणि या लोकांना काहीतरी भविष्यामध्ये देता येईल असं काम आपल्या माध्यमातून व्हावं असं मला वाटतं.